या मोर्चासाठी जो तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला त्यांचा आम्ही शेतकरी कृती समिती अहमदपूर मार्फत सर्वांचे आभार मानतो। इथून पुढेही लढा चालूच राहणार आहे, तरी सर्वांनी इथून पुढे शेतकरी म्हणून या लढ्याला पाठिंबा द्यावा। मी गेल्या 6 दिवसापासून या दोन माणसांसोबत आहे, सहदेव होणारे आणि कमलाकर गायकवाड। 6 दिवसांमध्ये या माणसांनी पाण्याचा घोट देखील घेतला नाही आणि कालच आपल्या अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयातून यांना ऍडमिट करण्यासाठी पत्र पोलीस स्टेशनला दिलं होतं, पण त्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत औषध उपचार पण घेण्यासाठी त्यांनी मनाई केलेली आहे। तर या दोन माणसं आपल्या शेतकऱ्यांसाठी एवढा मोठा त्याग करायला तयार आहेत, तर आपण त्यांना का पाठिंबा देऊ नये? 5-5, 6-7 दिवस जर अन्न पाण्याला जरी दोन लोक आपल्या हक्कासाठी जर बसत असतील तर आपण का त्यांच्या पाठीमागे उभा राहू नये? शेतकरी म्हणून आपण एक होत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे। कोणी म्हणतं शेतकरी एक होत नाही, एक होत नाही, ही ओळख आपल्याला कुठेतरी आता बदलली पाहिजे। गेल्या 3 वर्षाचा पीक विमा आपल्या लातूर जिल्ह्याला मंजूर असताना देखील वाटप होत नाही, हे किती शेतकऱ्यांना माहित आहे? तर एकजुटीनं हा जर लढा पुढा नेला तर आपल्या जे काही मागण्या आहेत त्या मंजूर होऊ शकतात आणि आपल्याला न्याय मिळू शकतात। तरी मी सर्वांना एक शेतकरी पुत्र म्हणून विनंती करतो की या लढ्याला आपण सर्वपक्षीय शेतकरी म्हणून मी, कारण प्रत्येक शेतकरी हा पुण्याला पुण्या पक्षामध्ये आहे, पण आपण शेतकरी म्हणून एक होणं आता फार गरजेचं आहे। तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो की इथून पुढे आपण शेतकरी म्हणून या हा लढा सर्वांनी मिळून पुढे लिहूयात। बस, धन्यवाद। जय जवान, जय किसान।